खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। 5वी सेमी वर्गापासून ते 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या सातव क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सातव कुटुंबियांच्या वतीने आज यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सातव क्लासेसमध्ये विशेष गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आत्मा समितीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बावीसकर आदी मान्यवर उपस्थित होते। सातव क्लासेसमध्ये शिक्षण घेऊन घवघवीत यश संपादित करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले। Thank you.
माझ्या मुलीने माझा मोबाईल घेऊन आम्हाला
जामनेरमधील श्रीमंत राघोजी मंगल कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. आजच या मंगल कार्यालयामध्ये जामनेरमधील नामवंत क्लासेस म्हणजेच सातव कोचिंग क्लासेस या क्लासेसमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हा नुकताच पार पडलेला आहे. आता आपल्यासोबत या ठिकाणी सातव क्लासेसच्या मॅडम उपस्थित आहेत, तसेच विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपण मॅडमांकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. याच वर्षी नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमच्या क्लासेस 1993 सुरू आहेत. जामनेर शहरातील सर्वात जुने क्लासेस आमचे आहेत आणि उत्तरोत्तर आमची प्रगती आणि मेहनत यामुळे मुलांचं यश आम्हाला दिसत आहे. अतिशय खरोखर गरुड झेप आमच्या क्लासेसची आहे आणि यामध्ये 1993 ते 2017-18 या वर्षापर्यंत आमची अतिशय गरुड झेप आलेख आमचा उंचावतच आहे. आणि यावर्षी आम्ही मग आता या 10वीचा सेमीच्या विद्यार्थ्यांचा, त्याचप्रमाणे मराठी माध्यमाचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे इयत्ता 9वीचे मराठी आणि सेमी माध्यमाचे विद्यार्थी, तसेच 5वीमधून 6वीला ज्या विद्यार्थ्यांचा सेमीला नंबर लागलेला आहे किंवा सेमीमध्ये त्यांचा निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा, त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गामध्ये जो विद्यार्थी प्रथम आलेला आहे त्याही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार समारोह, पालक आणि विद्यार्थी या दोघांचाही सत्कार समारोह आयोजित केलेला आहे. तसेच या ठिकाणी आमच्या या क्लासेसचं यश म्हणजे आमच्या सातव सरांचं मार्गदर्शन अतिशय आमच्या स्टॉपला असतं आणि त्याचबरोबर सातव सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे काही शिक्षक स्टॉप आहे तो देखील आलेल्या विद्यार्थ्यांचा अधिकाधिक कसं त्याची प्रगती होईल असं त्याच्याकडे चिकाटीने लक्ष देत असतात. आमच्यासाठी आमचे विद्यार्थी आणि आमचा क्लास म्हणजे जणू एक मंदिरच आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना केवळ पैशाकडे बघून शिकवत नाही आहे तर आमची ही एक देवपूजा आहे. आमच्या समोर आलेला विद्यार्थी आमच्यासाठी देवच आहे अशा पद्धतीने आम्ही त्याला शिकवत असतो. त्याचा अधिकाधिक उत्तरोत्तर कशी प्रगती होईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. It's a dream for every butterfly to fly high in the sky, but without all my teachers it's not possible. So first of all I dedicate this success to all my teachers who guide me, who inspire me in the right time. म्हणतात ना, गुरुंनी दिला ज्ञान रूपी वसा, पुढे आम्ही चालवतो वारसा. गुरु आणि रस्ते यांच्यामध्ये एक साम्य असतं. ते दोघं ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहून इतरांना नेहमी पुढे देण्याचं काम करत असतात. तसेच गुरु मला या क्लासमध्ये लाभले. सो थँक्यू ऑल माय टीचर्स, थँक्यू सातव क्लास अँड थँक्यू ऑल ऑफ यू. उपस्थित आहे आपण पालकांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. आमचे मुलं जसे लहानपणापासून ह्या क्लासमध्येच आहे, आम्ही सातव क्लासचे फार आभारी आहोत. पहिलीपासून ते 10वीपर्यंत म्हणजे ते एकदम केव्हा म्हणजे पहिलीपासून 10वीपर्यंत त्यांना चांगलेच मार्क्स मिळाले आहेत, त्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत. माझी मुलगी इयत्ता 1वीपासून ते 10वीपर्यंत ह्याच क्लासमध्ये होती. ह्याच क्लासमध्ये त्याची उत्तरोत्तर प्रगती झाली आणि यावर्षी तिला 90% मिळाली सेमी माध्यमातून. माझा सातव क्लास जो आहे तो खूप मेहनती आहे आणि माझ्या मुलाला या क्लासमध्ये 96% मिळून तो इंदिराबाई ललवाणी हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. आणि हा माझा मुलगा इथं 7वीपासून या क्लासमध्ये आहे. या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की या क्लासमध्ये फक्त हे विषय जे निवडून दिलेले विषयच प्रगती हे करत नाही तर इतर विषयांचे सुद्धा हे सराव करून घेतात. एवढं बोलून म्हणजे त्या मुलाला 64% मार्क मिळालेले आहे सेमीला. त्याचं आता सेमीला नाव घेतलेलं आहे. तरी क्लासेसमध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक आणि अभ्यास सर्व व्यवस्थित घेतला जातो आणि व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष दिले जाते. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी सातव क्लासेसबद्दल खूप चांगल्या अशा उपमा दिलेल्या आहेत. जणू काही यशाची गुरुकिल्ली म्हणजेच सातव क्लासेस. आणि अशा ज्या सातव क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला. आणि फक्त विद्यार्थ्यांचाच नव्हे तर ह्या विद्यार्थ्यांना घडवणारे त्यांचे पालक या पालकांचा देखील सत्कार आता या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ साधनाताई महाजन यांनी दिलेली होती. त्यांच्या उपस्थितीत तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा हा पार पडलेला आहे. कॅमेरामन एजस खानसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.